हाय फ्रेंड्स हाय फ्रेंड्स वेलकम टू बायोस्टॉडील हेअर विल अँड बायोलॉजी इन सिंपल वे सो लेट स्टार्ट इन दिस टुडेज व्हिडिओ वी विल बी डिस्कस अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ क्रोमोझोम्स क्रोमोझोम्स कोणत्या टाईपमध्ये क्लासिफाय केलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनलच्या प्ले लिस्टमध्ये एकदा जा तिथे तुम्हाला क्लास वाईज अँड टॉपिक वाईज व्हिडिओ मिळतील फर्स्ट द सेंट्रोमियर डिवाइड अ क्रोमोझोम इनटू टू आर्म्स वन्स सेंट्रोमियर हा क्रोमोझोमच्या ॲक्सिसवर असतो आणि ते काय करतं क्रोमोझोमला दोन भागांमध्ये डिवाइड करतो इंटू टू आर्म्स पोझिशन ऑफ सेंट्रोमियर सेंट्रोमियर कुठं आहे यावरून आर्मचे साईज डिसाईड होतात जर सेंट्रोमियर मिडल असेल तर दोन्ही आर्म इक्वल असतील आणि सेंट्रोमियर जर स्लाइटली हे इकडं असेल तर ही आर्म लहान आणि ही आर्म मोठी असेल मीन्स पोझिशन ऑफ सेंट्रोमियर डिसाईड द लेंथ ऑफ क्रोमोझोम आर्म्स शॉर्टर आर्मला आपण म्हणतो पी आर्म अँड व्हाईल द लॉंगर इज डिझाईन ॲज द क्यू आर आणि जी लॉंगर आहे त्याला आपण म्हणतो क्यू आर आणि ज्याच्यामध्ये सेंट्रोमियर हा मिडलला असेल मीन्स द पी आर्म इज इक्वल टू क्यू आर्म म्हणजे पी आर्म क्यू आर्म एवढी आहे देन क्रोमोझोमचे टाईप कशावरून पडलेले आहेत ते बघूया सो डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर सेंट्रोमियर पोझिशन सेंट्रोमियर हा क्रोमोझोमच्या कोणत्या साईडवर आहे याच्यावरून क्लासिफाय झालेली आहे क्रोमोझोम इंटू फोर टाईप्समध्ये

दिस इज व्ही शेप क्रोमोझोम मिन्स मेटासेंट्रिक क्रोमोझम्स दिस इज क्रोमॅटिड आर्म देन द सेकंड इज सबमेटासट्रिक सबमेटासंट्रिक वेन द सेंट्रोमियर इज प्रेझेंट जस्ट अवे फ्रॉम द सेंटर जस्ट अवे फ्रॉम द सेंटर सेंटरच्या थोडं दूर अँड फॉर्म टू अनइक्वल आर्म्स याच्यामुळे दोन अनइक्वल आर्म फॉर्म होतील मेटासेंट्रिकमध्ये इक्वल आर्म फॉर्म झाले याच्यामध्ये अनइक्वल आर्म फॉर्म झाले

आणि क्यू आर्म म्हणजेच लॉंग आर्म सो धिस इज पी आर दिस इज क्यू आर्म आणि धीस क्रोमोझोम्स ॲपियर्स ॲज अ जे शेप दिस क्रोमोझोम्स ॲपियर्स ॲज अ जे शेप क्रोमोझोम देन द लास्ट इज टिलोसेंट्रिक वेन द सेंट्रोमियर इज प्रेझेंट ॲट द एंड ऑफ द क्रोमोझोम जेव्हा सेंट्रोमियर हा एंडला असेल क्रोमोझोमच्या देन द क्रोमोझोम इज कॉल्ड टिलोसेंट्रिक आणि त्यालाच आपण म्हणतो टिलोसेंट्रिक क्रोमोझोम सो दिस इज द सेंट्रोमियर इज प्रेझेंट ऑन द एंड ऑफ द क्रोमोझोम इज कॉल्ड एज टिलोसेंट्रिक क्रोमोझोम तर चार टाईपचे आपण क्रोमोझोम बघितला फर्स्ट बघितले मेटासेंट्रिक सेकंड बघितले सब मेटासेंट्रिक थर्ड इज अॅक्रोसेंट्रिक अँड द फोर्थ इज टिलोसेंट्रिक मेटासेंट्रिकमध्ये सेंट्रोमियर हा मिडलला आहे सब मेटासेंट्रिकमध्ये जस्ट अवे फ्रॉम मिडल ओके देन द अॅक्रोसेंट्रिक नियर टू एंड अँड द टिलोसेंट्रिक ॲट द एंड मीन्स The according to position of centromere, chromosomes are classified into four types metacentric, submetacentric, acrocentric, and the telocentric. So this is about the classification of the chromosomes according to the position of centromere. Thanks for watching our videos. Please subscribe our channel for more videos. Thank you.